पाहुयात सर्वात मोठी बातमी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर येऊन ठेपलेल्या नव्या विघ्नाची. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्यासमोर विघ्न कायम आहे. गणपती निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता नव्या संकटाचा सामना करावा लागतोय. कोकण रेल्वेची वाहतूक 20 ऑगस्ट पर्यंत ठप्प झालेली आहे. पेडणे भागात मोठा डोंगराचा भाग रेल्वे रुळावरती कोसळला होता आणि यामुळे कोकण रेल्वेवरची वाहतूक ठप्प झालेली होती. ही वाहतूक ठप्प झाल्यामुळे आता चाकरमान्यांनी कोकणात कसं जायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा टाकलेला आहे. आपण पाहतो आहोत पेडणेमध्ये दरड कोसळलेली होती. पेडणेजवळच्या बोगद्यामध्ये ही दरड कोसळलेली होती. हा भाग प्रचंड मोठा आहे आणि या भागामुळे पूर्ण रेल्वे ट्रॅकवरती मातीच माती आलेली आहे. हा इतका मोठा मातीचा प्रवाह आलेला होता की तो साफ करण्यासाठी जवळपास 20 दिवसांचा कालावधी लागणार आहे. आणि पेडण्यामधल्या बोगद्याजवळ ही दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे आता 20 ऑगस्ट पर्यंत ठप्प असणार आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या सगळ्या गाड्या मडगाव लोंढा मिरज मार्गे धावणार आहेत. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या समोर नवं विघ्न उभं ठाकलेलं आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विलगीकरण कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. नियंत्रित बससेवा सुरू जरी केल्या जाणार असल्या तरीही रेल्वे ठप्प झाल्यामुळे आता चाकरमान्यांना नव्या संकटाचा सामना करावा लागतोय. अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर. चाकरमान्यांना गावी यायचं असेल तर चाकरमान्यांसमोर एक नवं विघ्न निर्माण झालंय. कारण गोवा पेडणे येथे बोगद्याजवळ एक मोठी दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे ही दरड कोसळल्याने या दरडीतला बाजूला करण्याचं काम हे रेल्वे प्रशासन करत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे की 20 ऑगस्टपर्यंत हे काम चालणार आहे. आजच सकाळी रत्नागिरीतील एक टीम इंजिनिअरिंगची टीम ही पेडणे गोवा येथे दाखल झाली आहे. आणि आज जर हा भाग बघितला असता अत्यंत दलदलीचा भाग आहे. एका साईडने दरड कोसळते आहे त्यामुळे ही दरड बाजूला करण्याचं काम हे कोकण रेल्वेच्या इंजिनिअरिंगला अतिशय मोठं काम एक जिकरीचं काम आहे. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, पेडणे, गोवा.